मला ॲक्च्युली मला नाही माहित आहे व्हिडिओ कसा व्हायला जाणार आहे, बट मी स्टार्ट तर करते आहे. सो सगळ्यात आधी मी फेस वॉश आणि जे पण होतं प्रोसेस ते करून बसली आहे. आता जसं की तुम्ही बघताय मी पूर्णपणे विदाउट मेकअप आहे आणि फक्त मॉइश्चरायझर मी लावलं आहे आणि सनस्क्रीन लोशन, जे की प्रोसेस मी तुम्हाला दाखवलं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. लिपस्टिक ही व्हिडिओसाठी कंपल्सरी हवी असते. सो आयब्रोज थोडंसं डार्क केलं आहे आणि लिपस्टिक मी वेअर केलं आहे, बाकी पूर्णपणे विदाउट मेकअप आहे. तर स्किन केअरवाला जे पण प्रोसेस होतं ते पूर्ण प्रोसेस करून मी इथे बसले आहे. आणि आता इथे मी कशा करता बसले आहे तर मी तुम्हाला काही टॉप्स दाखवणार आहे, जे की खूप सारे मेसेजेस येत आहेत की दी तुझ्याकडे जे पण क्लोदिंग कलेक्शन आहे ते शेअर कर. सो माझ्याकडे जे येईल ते मी तुम्हाला दाखवते. आज मी टॉप्स दाखवते जे ओव्हर साईज मध्ये असतात त्या टाईपमधले टॉप्स काही दाखवते, जो थोडासा ट्राय ऑन हॉल पण असणार आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला स्किन केअर रिलेटेड थोडंसं सांगते, जे की मी अप्लाय केलं पहिलं फेस वॉश, फोमिंग फेस वॉशचे मी पर्सनली खूप फॅन आहे. मला फोमिंग फेस वॉश यूज करायला खूप आवडतो. जेव्हा केव्हा मी हेवी मेकअप करते तेव्हा हा तर मला खूप कामी येतो. हा जो फेस वॉश आहे तो गुडवाईबचा इंस्टाग्लो फोमिंग फेस वॉश आहे, जो डीप क्लिन्झिंग ब्रश सोबत आपल्याला येतो. आपल्याला मेकअप रिमूव्ह करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतो हा वाला फेस वॉश, जो की आहे उपटनमध्ये आणि नो पॅराबिन आहे, नो सल्फेट आहे. आणि याचं जे प्राइस आहे गाईज हे 399 आहे आणि 150 ml मध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट रिसीव्ह होतं. तर बेस्ट आणि बेस्ट फोमिंग फेस वॉश आहे. त्यामध्ये सगळ्यात बेस्ट इन्ग्रेडियंट काय आहे तर ते म्हणजे उपटन. उपटन तुम्हाला माहिती आहे हे आपल्या इंडियन ट्रॅडिशनल हर्ब आहे, जे की आपल्या स्किनला इन्हान्स करायला हेल्प करतं, आपल्या स्किनला आतनं ब्युटिफुल बनवतं आणि नॅचरल ब्युटी वाढवण्याला खूप जास्त हेल्प करत असतं उपटन. आणि तुम्हाला माहिती आहे दिवाळीला सगळ्यात जास्त उपटन युज केलं जातं, तर का? तर ते आपल्या स्किन करता खूप जास्त बेस्ट असतं. तर ते इन्ग्रेडियंट ह्या फेस वॉशमध्ये आहे. जे प्रॉडक्ट आहे ते सनस्क्रीन स्प्रे आहे. आता तुम्हाला सनस्क्रीन लोशन अप्लाय करताना वेगळ्या पद्धतीने अप्लाय करता येते की स्प्रे करायचा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर. इझी टू यूज आहे. एसपीएफ 30 यूव्हीए अँड यूव्हीबी आहे आणि कॅरेट वाले याचा फ्लेवर आहे. नो पॅराबिन, नो सल्फेट. बोलतात की गाजर चेहऱ्यावर लावलं तर ते आपल्याला उजळवतं, आपल्या चेहऱ्यावर जे पण टॅन असतं ते कमी करतं. आणि एकूणच काय तर कॅरेट याच्यात युज केलं गेलं आहे, जे की आपल्याला उन्हापासून वाचवणार आहे. तर आता तुम्ही बघताय चेहऱ्यावर मी आता तेच लावलेलं आहे. जसं की तुम्ही बघितलं मी फेस वॉश केलं, फेस वॉश नंतर मी मॉइश्चरायझर लावलं, जे की नॉर्मल प्रोसेस आहे ते करायचं असतं. त्याच्यानंतर सनस्क्रीन लोशन अप्लाय करायचं असतं आणि मी हे मला सनस्क्रीन लोशन अप्लाय करते आहे. जस्ट स्प्रे करायचंय थोडस पूर्ण चेहऱ्यावर असं अप्लाय करायचं. आणि तिसरे जे प्रॉडक्ट आहे ते इंस्टाग्लो फेस सिरम आहे, उपटनच आहे यात. उपटन जे की आपल्या स्किनला इन्हान्स करतं, फेअर बनवतं, उजळवतं आणि नो पॅराबिन, नो सल्फेट आहे. आणि याच्यामध्ये पण ॲक्वा, ग्लिसरीन, व्हिटॅमिन B3 बरेच असे इन्ग्रेडियंट्स आहे जे आपल्या स्किनला खूप चांगलं बनवायला खूप जास्त हेल्प करतात. तर सिरम मला खूप आवडतात यूज करायला, तर हे वाला सिरम मी आज यूज केलं. जसं की आज मी घरीच आहे, मी कुठे बाहेर नाही चालली आहे, तर मी सिरम अप्लाय करणार आहे. ह्या ज्या बॉटलचं पॅकेजिंग थोडं वेगळं आहे, तुम्हाला असं कॅप भेटतं समोरून छोटंसं आणि नंतर मग तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचं असं. आणि थोडंसं क्रीमी फॉर्ममध्ये येतं जसं की तुम्ही बघताय. कन्सिस्टन्सी ही त्याची बेस्ट आहे. आणि आता मी ते अप्लाय करते फेसवर. स्टेप्स नाही फॉलो करायचे, जे की अपर वेळी असायला हवं. ओके, लिप मास्क. आणि लिप मास्क मी यूज करते बेरीचा, जो की आहे गुडवाईचा, अगेन नरिशिंग लिप स्लीपिंग मास्क आहे. बट मला लिप मास्क अप्लाय करायला खूप आवडतं जेव्हा केव्हा मी घरात असते, कारण नेहमी लिपस्टिक असते. सो जेव्हा जेव्हा घरी असते तर मी लिपस्टिक टाळते. आणि Thank you.
चा स्मेल येतोय, खूप मस्त स्मेल आहे. मन करतं खाऊन घ्यावं, इतका मस्त स्मेल आहे. आता अगेन हे जे प्रॉडक्ट आहे, गाईचं सल्फेट फ्री आणि पॅराबीन फ्री आहे, मिनरल ऑइल नाही आहे. हा माझा दुसरा आहे ऍक्च्युली, याच्या आधी मी वेगळ्या फ्लेवरमध्ये यूज केलेला गुळवायचा, आणि हा आता मी यूज करते जो की आहे बेरी फ्लेवरमध्ये, आणि खूप मस्त वाटतं. अप्लाय केल्यावरही खूप छान वाटतं. आज मी मुद्दामून तुम्हाला सगळं दाखवलंय, जे की एक व्लॉग पण होतो त्या बहाने प्रॉडक्ट्सही तुम्हाला दाखवणं होतात. तर हे ते सगळे प्रॉडक्ट्स आहे जे आज मी यूज केले आहे, आणि गुडवाईफचे जे पण प्रॉडक्ट्स येतात ते सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री असतात. आणि हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत गाईज, ते मी बाय केले आहेत purple.com. आणि जर का तुम्हालाही आवडले असतील आणि तुम्हाला परचेस करायचे असतील, तर याचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलं, आणि ऍपचंही लिंक आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर येऊया आता मुद्द्याकडे, आणि तुम्ही माझी स्किन बघू शकता किती जास्त चमकते, शाईन करते, खूप जास्त ग्लो करते आहे. सो आता वळू या मुद्द्याकडे, जो की आहे आजचा आपला व्हिडिओ. तर मी जास्त टाइम न घेता सरळ तुम्हाला मी टॉप्स दाखवते, जे की पहिलं टॉप आहे ओव्हर साईज मधले टॉप, आणि काही कॉलरवाले टॉप्स मी तुम्हाला दाखवते. हे आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, ऍक्च्युली प्रॉपर व्हाईट कलर नाही आहे, डल कलर, व्हाईट मधला डल कलर असतो तो वाला कलर आहे, आणि नेट मध्ये येतं हे टॉप. असं सिमिलर टॉप मी अमेझॉनवर बघितलं होतं, तर त्याचं मी ऍक्च्युली अमेझॉनवरनं नाही घेतले टॉप, मी मार्केटमधनं घेतले, बट मला सिमिलर टॉप अमेझॉनवर बघायला भेटले. सो जिथे जिथे मला बघायला भेटतात त्यांचं लिंक मी तुम्हाला, माझं माय कलेक्शन म्हणून एक लिंक आहे माझं पर्सनल, जिथे मी माझ्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ऍड करत असते, सगळ्या ज्या पण मी परचेस करते, कबर्ड म्हणावं, काहीही, पर्स, बॅग, क्लोथ्स, ज्वेलरी, ड्रेसेस, सारीज, जे पण मी वेअर करते, जे पण मी माझ्याकरता ऑनलाईन घेते, तर त्या लिंकमध्ये मी सगळ्या प्रॉडक्ट्सच्या लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करत असते, की जेणेकरून मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पडली पाहिजे, तुम्हाला इझी ठरायला पाहिजे, मलाही तुम्हाला सांगताना इझी वाटलं पाहिजे, म्हणून एकाच लिंकमध्ये मी सगळे प्रॉडक्ट्स टाकून दिलेत. तर जर का मला टॉप्सचे लिंक भेटत आहेत तर मी त्याही तुम्हाला तिथे देणार आहे. सो माय कलेक्शन म्हणून एक लिंक आहे, ते चेक करायला विसरू नका. तर जे टॉप आहे हे ओव्हर साईजमध्ये आहे, आणि हे वेअर केल्यानंतर तुम्हाला लुक कसा येतोय तो दिसणारच आहे. तर खूप जास्त रिच लुक वाटतो आणि फंकी वाटतं, थोडंसं असे लूज टॉप्स यूज करायला समरमध्ये स्पेशली खूप चांगलं वाटतं आणि कूल वाटतं, परत थोडंसं फ्री फील करतो आपण. मला तर खूप जास्त आवडतात, माझ्याकडे अशा साईजमधले आणि असेवाले टॉप्स खूप आहेत. मोस्टली मी कॅमेऱ्यासमोर नाही दिसत, कधी कधी पटकन कुठेतरी जायचं असतं आणि मग व्हिडिओ वगैरे शूट करणं पॉसिबल नाही होत, बट मला मोस्टली माझ्याकडे असेवाले टॉप्स तुम्हाला, खरं तर सगळ्याच प्रकारचे टॉप्स तुम्हाला आता बघायला भेटतील. तर हे ते वाला टॉप आहे, आणि पूर्ण असा राऊंड शेप येतो, याचं फॅब्रिक मला खूप आवडलेलं, 3/4 नाही म्हणता येणार, शॉर्ट स्लीव्ज आहेत ज्या 3-4 सेंटीमीटर मध्ये असतील मेबी, आणि खूप बेस्ट 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 असा टॉप आहे. दुसरं पुन्हा एक ओव्हर साईज मधलं टॉप आहे माझ्याकडे, जे की असं आहे, आणि हे टॉप मला इतकं आवडलं होतं, इतकं जास्त आवडलं होतं की मी याच्यातलं दुसरा कलर पण घेऊन टाकलेला लगेच इन्स्टंट, तो म्हणजे ग्रे आणि ब्लॅक कलर हा वाला. हे टॉप तुम्हाला रील मध्ये दिसलं असेल आणि हेही तुम्हाला रील मध्ये दिसलं असेल, याचे पण मी 3-4 रील्स बनवले होते, आणि पटकन कुठे वेअर करून जायचं असले तर असे टॉप्स आपल्याला खूप जास्त हेल्प करतात पटकन चटकन रेडी व्हायला. तर ह्याचंही फॅब्रिक मला खूप आवडलेलं, आणि हे तुम्हाला अमेझॉनवर नक्की भेटणार आहे, नक्की भेटणार आहे, नक्की भेटणार. त्याच्यानंतर माझ्याकडे जे टॉप आहे हे मागे मागे खूप येत होते स्टार्टिंगमध्ये कॉलरवाले टॉप, तर पूर्ण नॉड आहे, हे आपल्याला रॅप करून वेअर करायचा. मला हा कलर खूप आवडलेला,
आणि हे मी मे बी जे पण आमचं कॉलेजचं फ्रेंड सर्कल आहे तर आमचं सगळ्यांचं गेट टुगेदर जेव्हा झालं होतं तेव्हा मी हे वेअर केलं होतं, एकदाच वेअर केलं, पुन्हा नंतर माझ्याकडनं वेअर करणं नाही झालं, बट खूप मस्त वाटतं हे घातल्यानंतर. त्याच्यानंतर हे मिशीन .com वरून घेतलं होतं. आता याला खूप दिवस झाले आहेत बट मी ते घातलं नाहीये कधी, हार्डली मी एखाद्या वेळी घातलं असेल, पण खूप मस्त असं टॉप आहे. शीनचे खूप जास्त चांगलेवाले कपडे तेव्हा शीनवरनं रिसिव्ह व्हायचे आणि मी शीनची खूप मोठी फॅन होते कारण तिथे वेगवेगळे ऑफर्स नेहमी चालू असायच्या. आता आपल्याकडे शीन नाही आहे बट असंही सिमिलर टॉप जर का दिसतंय तर मी तुम्हाला नक्की अमेझॉनवर लिंक शेअर करेन. तर याचं पण फॅब्रिक काहीच वेगळंच काहीतरी फॅब्रिक आहे, मला सांगता नाही येणार, थोडंसं क्रशमध्ये आहे आणि थोडस असं काय म्हणता येईल त्याला पेपर टाईप आहे बट सॉफ्ट, खूप जास्त सॉफ्ट वाला आहे. हे खाऊन घेतो मग ते खातो. ओके ओके ओके, कारण की ते उकळलं नाही. हा हे झालं का मग ते खातो. ठीक आहे, वेळ लागेल ना त्याला. तर हे जे आहे अगेन मी शीनवरनं घेतलं होतं, मला जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला टायगर प्रिंट खूप आवडतं आणि हे सॅटिनमध्ये मला टॉप तिथे बघायला भेटलं होतं. सो हे सॅटिनमध्ये आहे, टायगर प्रिंट आहे आणि हे टॉप मला खूप आवडलेलं. 3/4 त्याच्या फुल स्लीव्ज आहे त्याच्या आणि हेही वेअर केल्यानंतर खूप जास्ती छान वाटतं. याचं लिंक मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. हे एक टॉप आहे. त्याच्यानंतर अगेन ओव्हर साईज मध्ये हे वाला टॉप मी घेतलेला, थोडं फंकी आहे आणि खूप जास्त एक्स्ट्रीम सॉफ्ट असं फॅब्रिक असतं ना, असं कॉटन, प्युअर वाला कॉटन असतं. कॉटन हे फॅब्रिक कॉटन नाहीये बट ऊब येते याच्यात ना आणि एक्स्ट्रीम सॉफ्ट वाला फॅब्रिक आहे. ओरिजिनल वाला जो कॉटन सॉफ्ट सॉफ्ट असतो अगदी तसंच सॉफ्ट वाला फॅब्रिक आहे याचं. तर मला असं वाटतं की हे प्रत्येक वुमेन आणि गर्ल्स कडे असलं पाहिजे अशा प्रकारचं काहीतरी, म्हणजे अशा प्रकारचे टॉप्स असले पाहिजे आणि सगळ्यांनी वेअर केले पाहिजे. खूप जास्त फ्री फील करतो आपण आणि खूप फॅन्सी पण वाटतं, फ्री फील करतो, कूल वाटतं, म्हणून हे सगळ्यांकडे असले पाहिजे. तर अशा टाईप मध्ये ही 3-4 टॉप आहेत. ओके, हे खाऊन घे, तुला बनवून दिलंय तर. अशा टाईपचे माझ्याकडे 3-4 टॉप्स आहेत बट आता मला ते सापडले नाहीये. एक एक करून तर ते तुम्हाला दिसणारच आहे सगळे. सो आता जस्ट मी हे दाखवते तुम्हाला. जे टॉप आहे गाईज, हे मी खूप जास्त युज केलं आणि अजूनही युज करते. कधी कधी असतं ना की काही कपडे आपल्याला इतके आवडतात की ते फाटून जातात, छिद्रे पडतात, पण ते आपल्याला वापरायचं सोडायचं नसतं. असं लग्न आधी माझ्यासोबत व्हायचं जेव्हा मी माझ्या पप्पांचे कपडे घालायचे, पप्पांचे टी शर्ट असायचे जे ओव्हर साईज असायचे आणि
खूप चांगलं वाटायचं ते घातल्यावर. तर त्याच्यातलं एक असं शर्ट होतं जे मला खूप आवडायचं आणि त्याला छिद्रे पडले होते, जसे जसे बोगदे पडले होते छोटे छोटे, आणि तरीही मी ते टॉप घालणं नव्हते सोडायचे, म्हणजे मी घालायचेच ते. असं होतं प्रत्येकाच्या सोबत, असं होतं की एखादी गोष्ट आवडते आणि मग ती आपल्याला सोडावंच नाही वाटत, तर खूप टाईमपर्यंत आपण ते वापरतो. तसंच ह्या टॉपचं आहे, मला हे टॉप खूप आवडतं कारण माहीत नाही याचं फॅब्रिक आणि टॉपच मला खूप आवडतं. तर ह्याच्यावर जे प्रिंट आहेत ते हॅट, थ्री हॅट्स आहेत आणि स्माइली आहे खालून. अगेन कॉलर वालं रॅप वालं माझ्याकडे एक टॉप आहे जे की अगेन रॅप करून घालायचं, तुम्हाला मागे बो येतो, म्हणजे तुम्हाला हे वेअर केल्यानंतर बो करायचा. एक तर तुम्ही फ्रंट साइडने करू शकता, बॅक साइडने करू शकता, तुमच्या अकॉर्डिंग कसं आहे तुम्ही बो बनवू शकता. कॉलर आहे, फुल स्लीव्ह आहे आणि फॅब्रिक तुम्हाला बघूनच कळत असेल किती रिच वाला फॅब्रिक आहे. याचं फॅब्रिक मला खूप आवडलेला, ब्रँड मला नाही माहिती कुठला ब्रँड आहे, हा देशी गर्ल म्हणून ब्रँड आहे देशी गर्ल, आणि खूप 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 जास्त कूल वाला फॅब्रिक आहे, जे की सॅटिनही नाही आहे, शिफॉनही नाही आहे आणि माहीत नाही काय आहे, पण जे पण आहे खूप बेस्ट आहे. म्हणजे किती तुम्ही असं त्याला हे केलं ना, किती 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 क्रश करायचं ट्राय केलं तरी पण त्याच्यावर तुम्हाला एकही प्लेट नाही दिसणार आहे, एकही क्रश आलेला दिसणार नाही आहे. तुम्हाला प्रेस करायची गरज नाही आहे, तुम्ही कधीही कसंही ठेवताय कधी घालताय प्रॉब्लेम नाही आहे. तर असं ते टॉप आहे. काही टॉप आपल्या आपल्यातच खूप मस्त असतात, जे की आपण घेतो मार्केटमधून घेऊ कुठूनही घेऊ, बट ते आपल्याला इतकं आवडून जातात ना, आणि पैसा वसूल असतात गोष्टी काही. माझ्यासोबत तर बऱ्याचदा असं होतं की पैसा वसूल गोष्टी होऊन जात. बघू खाली काहीच सांडवू नको. तर हे होतं माझं आजचं टॉप्स कलेक्शन. आय होप तुम्हाला हे सगळे टॉप्स आवडले असतील, आणि जर का आवडले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की मी हे वाले व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन यायचे आहेत की नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.